चंद्रपूर शहरातील जुनोना चौक येथील बिरसा मुंडा चौकात राहणाऱ्या विवाहित महिलेची 25 नोव्हेंबरला गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर रामनगर पोलिसांनी महिलेच्या पतीसह 3 आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेहा नागेंद्र देवांगण आणि तिचा पती नागेंद्र देवांगण यांच्यात भांडण झाले. नागेंद्र देवांगण हा पत्नी नेहाला मानसिक त्रास देत होता. अशातच त्याने 25 नोव्हेंबरला गळा दाबून तिची हत्या केली होती. आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून त्याने तिथल्या प्रकृतीचा बहाणा करत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर सदर महिलेचा पोस्टमार्टम करण्यात आला. तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे त्यात निष्पन्न झाले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रामनगर पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता पती नागेंद्र देवांगण यानेच नेहाचा गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर रामनगर पोलिसांनी नेहाच्या पतीसह सासू सुभद्रा देवांगण, देर रवी देवांगण, सासरा किसनलाल देवांगण या तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजूरकर करीत आहेत. दिनांक 25 नोव्हेंबर 2020 रोजी बाबूपेठ जुनानाथ चौक येथे नेहा देवांगण ही महिला मृत स्थितीमध्ये आढळली होती. सदर तपासामध्ये सदर महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपी, तिचा पती, धीर आणि सासू सासरे या सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेलं आहे आणि पुढील तपास API राजगुरू करीत आहेत.